नमस्कार मित्रांनो, मी डी कुमार तुमचं स्वागत करतोय तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी अशी एक खास ट्रिक्स घेऊन आलेलो आहे जी शिकणार तुम्ही एका मिनिटाच्या आत आणि एका सेकंदाच्या आत तुम्ही ह्यावरून वाक्य बनवणार आहे. कोणतंही वाक्य तुम्ही ह्यावरून एका सेकंदात तयार करणार आहे आणि ते वाक्य कोणते, तर ज्या वाक्यांना आपण काय ने कोण आणि कसे ह्या प्रकारचे प्रश्न विचारतो याचं उत्तर देताना आपण जे पण वाक्य बनवतो ते सगळे वाक्य तुम्ही ह्या ट्रिकनुसार शिकणार आहात एका मिनिटाच्या आत. आणि ते वाक्य बनवल्यानंतर त्या वाक्यांचं प्रश्न देखील तुम्हाला एका मिनिटाच्या आत समजायला लागेल. तर व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका, फक्त 5 मिनिटं व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक ऐका. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय माहीत असायला हवं हे बघा. ॲम, इज आणि आर यांचा अर्थ आहे, आहेत, आहोत किंवा आहात यापैकी एक शब्द आपण घेऊ शकतो. जसं तू जर असेल तर तू आहे, तुम्ही आहात, तो आहे, ती आहे, आपण आहोत, त्या आहेत, अशा प्रकारे जोही करता असेल, सब्जेक्ट असेल, त्यानुसार तुम्ही हे शब्द चेंजेस करून घेऊ शकता. आता आपण वाक्य बनवणार कसं, त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस करता आय वापरतो त्यावेळेस त्याच्यासोबत आपण एम वापरायचं. ज्यावेळेस ही, शी, इट किंवा एक सिंग्युलर एक वचनी करता असेल, जसं राहुल, गणेश किंवा मनीषा, एक एकच वापरलेले त्यांना आपण सिंग्युलर सब्जेक्ट म्हणतो. आणि काही वेळेस स्टुडंट एकच आहे तर आपण त्याला एस एस म्हणू. पण स्टुडंट्स म्हटलं एकापेक्षा जास्त झाले तर त्यावेळेस आपल्याला एस एस न वापरता त्याला आपण पी एस म्हणू. ट्री जर म्हटलं ते एस एस झालं, पण ट्रीज म्हटलं तर ते पी एस होईल. मग पी एस आलं तर आर आणि एस एस आलं तर इज वापरलं जातं. ते कसं, स्टुडंट्स आर आणि स्टुडंट इज, एक स्टुडंट म्हणजे इज आणि स्टुडंट्स आलं तर आर, ट्री आलं तर ट्री इज आणि ट्रीज आलं तर आर, राहुल अँड गणेश दोन्ही एकत्र आले तर राहुल अँड गणेश आर, राहुल इज, मनीषा अँड सोमेश, मनीषा अँड सोमेश दोन झालं तर ते पी एस, मग आर, मनीषा अँड सोमेश आर, आणि नुसता मनीषा असेल तर इज, मनीषा इज, आय जर आलं आय एम म्हणतो आपण. तर अशा प्रकारे तुम्ही हे यांच्यानंतर हे शब्द वापरू शकता. हे सब्जेक्ट आहेत, सब्जेक्ट जगातील कोणतीही वस्तू आपण वापरू शकतो. पेन इज व्हेरी गुड, पेन फार चांगला आहे, पेन चांगला आहे असे म्हणता येईल आपल्याला. मग पेनसुद्धा एक सब्जेक्ट आलं, सब्जेक्टमध्ये आपण काही पण, याला आपण काय म्हणतो, व्हाईट बोर्ड, व्हाईट बोर्ड इज व्हाईट, व्हाईट बोर्ड पांढरा आहे. मग अशा प्रकारे तुम्ही सब्जेक्ट म्हणून काही वापरू शकता. लाईट्स आर शायनिंग, लाईट चमकत आहेत, असं तुम्ही सब्जेक्ट म्हणून काही चालेल. त्यांच्यानंतर तुम्हाला यांच्यापैकी एक शब्द जोडायचा आहे, म्हणजे आता इथं चेक करून घ्यायचं, यस यस आलं की जगातील कोणतीही एक वस्तू असेल तर आपण यस यस समजायचं आणि जगातील कोणत्याही एकापेक्षा जास्त वस्तू आहेत त्यांना पी एस समजायचं. कधी यू आलं तू तर यूच्या पुढे आपण आर वापरतो, यू आर ग्रेट, यू आर व्हेरी नाईस, यू आर ब्युटिफुल. नंतर वी आलं तर वी आर हँडसम, आपण वीच्या नंतर आर वापरतो. दे आर क्लेवर, ते हुशार आहेत. अशा प्रकारे ज्या वाक्याच्या शेवटी आहे, आहेत, आहोत, आहात हे शब्द तुम्हाला वापरायचे. मग आपण हे शब्द कसे यूज करतोय, यांचं काय या वाक्यामध्ये किंवा काय रोल आहे. जेव्हा आपण म्हणतो तुझ्याजवळ काय आहे की काय आहे, सॉरी तुझ्याजवळ नाही, तुझे वडील काय आहेत, असा आपण प्रश्न विचारला. काय आहेत, मग काय आहे आलं शेवटी आणि काय आलेलं आहे, मग याचं उत्तर काय, तुझे वडील म्हणजे त्याला आपण युअर फादर म्हणतो इंग्लिशमधून. तो प्रश्न झाला, पण आपण उत्तर देताना तुझे वडील न म्हणता माझे वडील म्हणतो, तर माय फादर इज, आता फार्मर असेल तर माय फादर इज अ टीचर, माय फादर इज अन इंजिनियर, माय फादर इज अ डॉक्टर. आता डॉक्टर, इंजिनियर काय असेल ते तुम्ही काही पण पुढे जोडा, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. मग आपल्याला हे वाक्य तयार करण्यासाठी काय करावं लागतं, सुरुवातीला एक सब्जेक्ट वापरायचा असतो. सब्जेक्ट काय, तर यू, माय फादरसुद्धा एक सब्जेक्ट आहे. जगातील कोणतीही वस्तू एक सब्जेक्ट म्हणून वापरली जाते. द डूअर इज रेड, मग डूअर काय, दरवाजा, ते सुद्धा निर्जीव वस्तूसुद्धा सब्जेक्ट आहे, तर आपण ते वापरायचं. त्यानंतर एम इज आर, आता डूअर एकच आहे म्हणून आपण इज वापरला. द डूअर्स आर, आर म्हणून डूअर्स आलं तर आर, रेड म्हणजे दरवाजे लाल आहेत, म्हणजे काय आहे, कसं आहे ते सांगू शकतो आपण. आता कोण आहे, तुझा भाऊ कोण आहे, माय ब्रदर इज डॉक्टर, माय ब्रदर इज अ स्टुडंट, माय ब्रदर इज अ लॉयर, असं तुम्ही पुढे काही पण वापरू शकता. स्टुडंट, लॉयर, डॉक्टर, इंजिनियर किंवा काय असेल ते जगातील, ज्याही पदवीवर असेल, पदवी नसेल तर माय ब्रदर इज माय क्लोज फ्रेंड,
माझा भाऊ माझा एकदम जवळचा मित्र आहे, तुम्ही काही पण म्हणू शकता, शेवटी आहे आहेत आहोत आहात हे शब्द तुम्ही वापरताय, मग काय आहे कोण आहे आता कसे आहे असं जर म्हटलं तरी तुम्हाला हे वाक्य बनवता येतील. कसे आहे, पेन कसा आहे, पेन इज व्हेरी स्मूथ, पेन एकच आहे म्हणून इज वापरला, पेन इज व्हेरी स्मूथ, स्मूथ काय आहे एकदम असा मृदू आहे तो लिहायला वगैरे. किंवा चहा कसा आहे, चहा थंड आहे, काय टी इज थंडला आपण काय म्हणतो कूल, आणि जर गरम असेल तर टी इज हॉट. आता आपल्याला असं करायचं आहे, हेच वाक्य बनवलेले आपण हे वाक्य प्रश्नार्थी करायचे. तर प्रश्नार्थी करताना काय आपण काय करतो, समजा एक सब्जेक्ट घेतला, ही इज अ आणि डॉक्टर असं आपलं वाक्य, ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे. पण आपल्याला याचा प्रश्न बनवायचा, तो डॉक्टर आहे का, तर फक्त इज आणि ही यांची अदला बदल करा. इज ही अ डॉक्टर, दिस इज अ चेअर, ही खुर्ची आहे, इज दिस अ चेअर, ही खुर्ची आहे का, दिस इजचं फक्त इज दिस केलं. अशा प्रकारचे कितीतरी तुम्ही हजारो वाक्य सेकंदात बनवू शकता. अजून तुम्हाला असं म्हणायचं आहे, तुझी आई कशी आहे, माझी आई दयाळू आहे, माय मदर इज काइंड. आता आपल्याला असा प्रश्न करायचा आहे, माझी आई दयाळू आहे का, मग माय मदर इज काइंड असं म्हटलं ना आपण, इज माय मदर काइंड, म्हणजे इज आधी घ्यायचं आणि माय मदर नंतर घ्यायचं, म्हणजे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांची अदला बदल करायची. इजच्या जागेवर यू आर ग्रेट, यू आर ग्रेट, तू महान आहेस, मग यू आर ग्रेटचं काय केलं आपण, आर यू ग्रेट झाला प्रश्न तयार. असे प्रश्न तुम्ही होकारार्थी बनवताय. पण जर तुम्हाला आर यू रेडी म्हणतोय आपण, आर यू रेडी, तू तयार आहेस, आणि सॉरी तू तयार आहेस का हा प्रश्न झाला, आणि यू आर रेडी काय झालं, तू तयार आहेस हा प्रश्न नाही, उत्तर आहे आर यू रेडी, तू तयार आहेस का. पण असं विचारायचं तू तयार नाहीस का, म्हणजे प्रश्न नकारार्थी आहे, तर त्यावेळेस काय करायचं, आरंट यू रेडी, हां, इजंट युअर मॉम काइंड, तुझी आई दयाळू नाही का, इजंट युअर मदर काइंड, मदर किंवा मॉम काही पण म्हणा, म्हणजे इज युअर फादर अ डॉक्टर, तुझे वडील डॉक्टर आहेत का. पण आपण म्हटलं इजच्या नंतर नॉट लावलं, इजंट, इजंट युअर फादर अ डॉक्टर, तुझे वडील डॉक्टर नाहीत का. अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्न बनवू शकता. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, जय हिंद, वंदे मातरम.